शेतकर बंधु, तुम्ही माझ्या मागे जो टोमॅटो पिकाचा प्लॉट पाहत आहे, तर याला तुम्ही पाहू शकता की सध्या फळं पण आहे, टोमॅटो आहे, आणि हा प्लॉटवर आम्ही लक्ष देत नाही, हा प्लॉट सोडून दिलेला आहे. याचं कारण असं झालं की यावर जे आहे तर कीड व रोगाचा प्रादुर्भाव जास्त झालेला होता, आणि यामध्ये अशी एक झालं की हे जे फळ आहे तर तुम्ही पाहू शकता यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला होता. तसेच फळांचा जो आहे व्हेरायटी, तर हे आम्ही काय केलं होतं, याला छोटं गोल फळ आम्ही घेतलं होतं, पण सध्या आता मार्केटला याची डिमांड आहे नाही, तर त्यामुळे आम्ही यावर याला बाजारभावसुद्धा जास्त भेटत नाही, तर त्यामुळे याच्यावर खर्च करणं सोडला. कारण की आपण जर याच्यावर खर्च केला तर आपल्याला यामध्ये पूर्ण तोट्यात जावं लागेल, तर त्यामुळे तुम्ही पाहू शकता की हे पूर्ण जो टोमॅटो प्लॉट आहे तर हा आपण सोडून दिलेला आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं की आपल्याला जी आपल्या बाजारात जी व्हेरायटी लागते, म्हणजे ज्याची डिमांड आहे, तर तीच व्हेरायटी आपण लागवड करावी,